बेळगाव शहर जिम ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण कावळे यांनी व्यायाम आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचा एक भाग आहे, पण सरकारच्या आदेशानुसार सध्या मागील 2 महिने जिम्स व्यायामशाळा बंद आहेत, त्यामुळे आमच्यासारख्या जिम्स व्यावसायिकांना मोठा फटका बसला असल्याचे स्पष्ट केले. ओनरसाहेब किंवा हेल्थ सेंटरचे ओनरसाहेब जवळजवळ 40 बेळगावच्या व्यायामशाळांनी आमच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत, अजूनही होत आहेत, हे चांगली गोष्ट आहे. आणि हे सर्व जे ओनर्स आहेत हे सर्वजण मिळून आम्ही या असोसिएशनच्या थ्रू ह्या जिम ज्या आता बंद आहेत त्या चालू करायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. भले त्याच्यामध्ये आमचा खूप लॉस झाला तरी चालेल, पण जिम चालू केल्याशिवाय राहणार नाही. पण सरकारला माझी एकच विनंती आहे की शक्यतो आमची जास्त विचार करावा, एवढंच मी त्यांना कल्पना देत आहे. नाही तर याच्यामध्ये हजारो युवकांचं नुकसान होणार आहे, हजारो मालकांचं नुकसान होणार आहे, हजारो याच्यामध्ये कुटुंब एम्प्लॉईज या सगळ्यांचं नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठीच आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज 40 ओनर्स आहेत बेळगावमध्ये, कमीत कमी 60 ते 65 व्यायामशाळा आहेत, ते सगळे आहेतच आमच्या बाजूने. आणि योग्य तो न्याय आम्हा सर्व मेंबर्सना ओनर्सना त्यांनी द्यावा एवढीच मी विनंती करतो. यावेळी जिम्स ओनर्स असोसिएशनचे सेक्रेटरी महेश मोरे यांनी सरकारचे नियम पाळून आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून यासाठी तातडीने आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी केली. देशामध्ये उठलेलं संकट आहे, आर्थिक संकट हे खूप मोठं आहे आणि आधीच व्यायामशाळा चालायच्या कठीण आहेत, त्याच्यामध्ये या कोरोनासारखा भयानक रोगाचा साथीचा आपल्याला जर फटका बसेल तर यावर अवलंबून असलेली बरीच कुटुंब आहेत त्यांच्या आर्थिक बाबतीचा हा फार मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की ह्या बंद पडलेल्या व्यायामशाळांमुळे ह्या व्यायामशाळांची भाडी, बँकेंचे हप्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी पेलायचं खूप कठीण समस्या बसलेल्या आहे. आता फक्त एवढंच आहे, फक्त जगायसाठीच फक्त करायचं असेल तर इतर गोष्टी पण त्याबाबत आम्हाला सहन होईना झालेत, तर त्याबाबत या गोष्टीचा विचार करावा आणि आम्हाला सर्व लोकांनी आणि शासनाने सहकार्य करून पूर्ववत व्यायामशाळा सुरू करावी, करण्यासाठी आम्हाला ते तशी परवानगी द्यावी. त्यांनी घातलेल्या नियमांचं पालन आम्ही नक्की करू, त्याचबरोबर या आर्थिक हानीचा जो विचार आहे तो देखील त्यांनी करावा आणि आम्हाला त्याप्रमाणे आर्थिक मदत देखील मिळून शासनातर्फे, केंद्र शासनातर्फे आणि महापालिकेच्या वतीनं सुद्धा देण्यासाठी त्यांनी विचार जरूर तो करावा, ही विनंती करू. या पत्रकार परिषदेला खजिनदार सचिन मोहिते, MK गुरव, प्रेमकांत पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.